हरिओम मैत्रिणीनो, मी स्नेहल स्नेहल क्रिएशनमध्ये आज तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण श्री गुरुचरित्र कथासार यामधील अध्याय दुसरा वाचून पाहणार आहोत। चला तर मग आता आपण दुसरा अध्यायाला सुरुवात करूया। अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यायाच्या पूर्वी हे एक सुंदर सचित्र आहे, ते आता आपण पाहून घेऊया। आता अपन अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय दुसरा, श्री सद्गुरु भक्ति। ब्रह्मदेवाने सृष्टि की रचना के लिए चार युगे निर्माण के लिए। आतापर्यंत कृत, त्रेता आणि द्वापर युगे होऊन गेली। सद्या कलियुग सुरू आहे। ब्रह्मदेवाने कृतयुगाला सांगितले, तुझ्या काळामध्ये सर्व लोक सदाचाराने वागतील, खोटेपणाला स्थान नसेल, ब्राह्मण वेदविद्येत निष्णात होतील, सर्वजण आपापली कर्तव्य कर्मे निष्काम भावनेने करतील। त्रेतायुगामध्ये लोक यज्ञयाग करत होते, शास्त्रसिद्ध धर्माप्रमाणे आचरण करत होते। त्यानंतर द्वापर युगाला सुरुवात झाली। या काळातील लोक युद्धप्रिय होते, ते शस्त्र चालवून युद्ध करत। काही लोक क्रोधी होते तर काही लोक कोमल अंतकरणाचे होते। नंतर कलियुग सुरू झाले। या युगाचे अधिकारी ब्रह्मदेवाला म्हणाले, मी तर अविचारी आहे, अशा वृत्तीच्या लोकांशी माझी मैत्री जमते, विद्वान लोकांशी माझी मैत्री जमत नाही। त्यावेळी ब्रह्मदेवाने त्या महापुरुषांना सांगितले, जे लोक देव व ब्राह्मण यांची पूजा करतील, सत्य आचरण करतील, दान धर्म करतील, त्यांना तू कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस। जे लोक धर्मग्रंथ वाचतील, कथापुराणांचे श्रद्धेने श्रवण करतील, तीर्थयात्रा करतील, त्या सर्वांच्यावर दया करावी। प्राचीन काळी गोदावरी नदीच्या तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम होता। अवतीभोवती रम्य निसर्ग पसरलेला होता। या आश्रमात वेदधर्म नावाचे एक श्रेष्ठ ऋषी वास्तव्य करत होते। त्यांचा वेदांताचा खूप अभ्यास होता। ते मनोभावे देवपूजा करीत। त्यांच्याकडे लांबून अनेक शिष्य वेदविद्या शिकून घेण्यास येत असत। त्यामध्ये दीपक नावाचा एक सदाचारी शिष्य होता। त्याची गुरुंवर अपार श्रद्धा होती। एके दिवशी आपल्या सर्व शिष्यांना वेदधर्म ऋषींनी जवळ बोलावले आणि सांगितले, मुलांनो, मला जे ज्ञान प्राप्त झाले ते मी तुम्हाला शिकवले। माझ्याबरोबर तुमच्या तीर्थयात्राही पूर्ण झाल्या। माझ्या अंतःकरणाला अजून पूर्ण शांती लाभली नाही। माझ्या अंतरंगातील पाप पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी मी काशी क्षेत्री जाऊन साधना करणार आहे। त्यावेळी मला मदत करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे, तरी माझे बरोबर तुमच्यापैकी कोण येणार ते सांगा। त्यावेळी सर्व शिष्यवर्गाने येण्याची संमती दर्शविली। वेदधर्म ऋषी म्हणाले, मी तेथे गेलो की मला मोठा रोग होणार, माझी सेवा करणाऱ्याला अपार कष्ट होणार, तरी आपण विचार करून होकार द्या। ऋषींचे हे विचार ऐकून कोणी काहीच बोलले नाही, सारे वातावरण शांत झाले। त्यावेळी दीपक नावाचा एक शिष्य उठला व म्हणाला, मी आपल्याबरोबर येण्यास तयार आहे, माझी कष्टाची तयारी आहे। ऋषींना आनंद झाला। ते दीपकसह काशीला आले। कमळेश्वर या शंकराच्या मंदिरात ते राहू लागले। ऋषींना थोड्याच दिवसात मोठा रोग झाला व दीपक गुरूंची मनोभावे सेवा करू लागला। शांततेने शुद्ध अंतकरणाने सेवा कार्य सुरू होते। एके दिवशी शंकर प्रकट झाले आणि हवा तो वर माग म्हणाले। दीपकने श्री शंकरांना नमस्कार केला आणि म्हणाला, मी स्वतःहून काही मागणार नाही, गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काहीही कार्य करत नाही। दीपक आपल्या गुरूंची सेवा करीत होता। एके दिवशी विष्णू प्रकट झाले आणि तुला हवा तो वर माग असे म्हणाले। दीपक म्हणाला, निस्वार्थ भावाने केलेल्या सेवेतील आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे। माझ्या हातून सद्गुरूंची अखंड सेवा घडावी असा मला आशीर्वाद द्यावा। दीपकने घडलेला सर्व प्रकार आपल्या गुरूंना सांगितला। शिष्याची अपार निष्ठा पाहून गुरूंना आनंद झाला। अशा प्रकारे सतत 21 वर्ष निस्वार्थ बुद्धीने दीपकने गुरूंची सेवा मूकभावाने केली। 21 वर्षांनंतर वेदधर्म ऋषींनी स्नान केले, ते रोगमुक्त झाले। त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले।
ते परत आपल्या आश्रमात आले. दीपकचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला. काही काळ आश्रमात वास्तव्य करून गुरुजींचे आशीर्वाद प्राप्त करून तो आपल्या घरी आला. त्याने आपला संसार सुखाने केला. हा झाला आपला अध्याय दुसरा. हा आत्ता आपला अध्याय दुसरा पूर्ण झालेला आहे. मैत्रिणीनो, तुम्हाला हा अध्याय नक्कीच आवडला असेल. तरी हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या विचाराने मी तुम्हाला एक सांगते की हा असे मी अध्याय तुम्हाला अनेक वाचून दाखवणार आहे. या अनेक अध्यायांचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही हे अध्याय ऐका. तुम्हाला हे अध्याय ऐकून खूप आनंद मिळेल. तरी हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकॉन हेही क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन अध्याय, नवनवीन व्हिडिओ जे अपलोड होतील ते तुमच्याही मोबाईलवर अपलोड होतील. तरी आता आपण भेटूया पुढच्या एका अध्यायामध्ये. तोपर्यंत हरिओम, श्रीराम अंबज्ञ.